जय गोपाल शेजी। हाँ जय गोपाल जय गोपाल। रमन शेठ कुठे गेलेत? अरे ते वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला। अरे पण आम्ही आहे ना, काय सेवा आहे बोल। नाही म्हणजे रमन शेठ कधीपर्यंत परत येतील? ते आता 10-15 दिवस गेला समज। काय काम काय होता बोल ना। अरे आम्ही आहे ना तुझ्या सेवेला, आम्ही आहे ना, काय सेवा करू सांगा। नाही शेठजी, थोडस कर्ज हवं होतं। कर्ज हवा होता? हां किती पाहिजे बोल, आणि काय लिहून देणार? आम्ही काय लिहून देणार शेठजी, आपल्या तोंडी व्यवहार होत आलेत आतापर्यंत, देणं घेणं चालूच राहतं नाही का? अरे ते टाइम नाही राहिला राव साहेब आता। आता माझ्या हातामध्ये काय आहे? आता रमण शेठनं सांगितलं ना तर करून टाकू। आता घाईच असेल तर काय लिहून देणार बोला। आता खोट कशाला सांगू, तुमच्या नावावर शे किती कर्ज आहे बघा, हा आणि परतफेडीचं नाव बी नाही। नाही अहो कर्ज आणि आम्ही ठेवणार काय बोलताय शेजी, अहो व्यवहार वेळोवेळी चालूच राहत आहेत आपल्यामध्ये। अरे तेच सांगते मी तुला, ते पूर्वीचा टाइम नाही राहिला। अरे नाना साहेबानं किती कर्ज घेतलाय बघ बघ, हा आता रमण शेठला बी काहीतरी मर्यादा आहे का नाही हे बघ, हे चोपडी बघ। बर काय काय झालं राव साहेब, काय झालं? नाही काय नाही। हा आता अगदीच अडचण असेल ना तर रोकडं पाठवून देते घरामंदी। बर धन्यवाद या। रडू नकोस माझ्या नावाने, कशाला बोंबलतोय? तिडी मानली ना अजून माझी। काय चाललंय ग कल्याणी, का सारखी हिडीस फिडीस करतेस त्याला? नाही बसून ठेवते डोक्यावर, होऊ दे लाडोबा। ग इतकं टोकाला जायची गरज नाहीये, भूक लागली असेल त्याला म्हणून रडत असेल तो। लागू दे, जेवायला वाढून ठेवल्या हवं तर जाऊन जेवेल। अगं प्रेमाने भरवल्याशिवाय मुलं जेवतात का कल्याणी? नको जेवू दे, राहू दे उपाशी, मला काय घेणं? नाहीये प्रेम माझ्याजवळ, मरे नका तिकडे। कल्याणी कसलीही मस्ती ग, तोंडाला लगाम घाल तुझ्या। चांगलं देवानं लेकरू दिले तर त्याची किंमत नाहीये तुला। मला विचार, मला विचार लेकराची काय किंमत असते ती। मला झालं नाहीये ना म्हणून मला कळतीये त्याची किंमत। बळजबीतून राहिलेला गर्भ, त्याच्या जन्माचं कसलं आलंय कौतुक? वाढेल की तोही, कुत्र्याची पिल्लं वाढतातच ना कल्याणी, आणि आई मेलेली मुलं जगतात तग धरतातच ना कल्याणी। तोंडावर तुझ, चल बाळा, आजपासून तुझा आणि तिचा संबंध संपला, मीच तुझी आई आहे। चला रामा, चला धनी, ओ धनी, ढवळ्याच्या पायाला जखम झाली, या उद्या सकाळी तालुक्याला घेऊन जाऊ का त्याला?
हा काचत असल हो जीव का असावी झालाय बघा त्याचा. मला बघितलं की नाही, मला बघितलं की नाही, डोळ्यात पाणी आणतं या आणि नुसतंच शिंग हालवत या. म्हातारा झाला या म्हणून त्याला नाही जोडत आणि तेच तेच त्याच्या मनाला डाचत असलं पाहिजे. आज जनावर असलं म्हणून काय झालं त्याला पण मन आहेस की. पण काय म्हणत नाही, काय रुबाबता नाही ढवळायचा. हा रुबाब होता बघा त्याचा, लय रुबाब होता. पण आता फार थकून गेला. मग उद्या घेऊन जाऊ ना डॉक्टराकडे. येणार कसा? कसा म्हणजे काय? गाडीला मागं बांधणार आणि हळूहळू नेणार. नको का? का धनी का नको? त्यापेक्षा गोळी घालून टाकते. काय म्हणाल असं धनी? त्याला गोळी? अहो धनी काय फार बोलताच काय झाली तुम्ही? अहो जनंभर राम राम रामलाय तो तुमच्या मातीमध्ये रामलाय धनी. अरे त्याला गोळी घालायची? कसं बोलवतो धनी तुम्हाला? विठो जी, तूच म्हणालास ना की ढवळ्याचा काय रुबाब होता. तीन तीन शर्यती मारल्या, मोठ्या हिंतीनं जगला तो. आणि मग आता त्याच्या जोडीला तरणी बाण जनावरं बांधलेली, ज्यानं हिंतीनं गाड्या ओढल्या त्याने त्या गाडीच्या मागे आपलं मान खाली घालून हळूहळू हळूहळू. अरे कसलं जीण देतोस त्याला? हा कसलं जीण देतोयस? म्हातारा होऊन जर्जर होऊन कुजून मारण्यापेक्षा सोडवून टाक त्याला, सोडवून टाक. हे कर्ण माझ्याच्या नाही जमणार. हे धनी नाही जमणार. कर्णच कशाला पण ऐकणं देखील नाही जमत. इटला काय इटला धनी? अहो धनी, मी आपण म्हातारा झालो या. मला पण जखम झाली या. काळ जात काळ जात इथं काय उरले आता माझ? कर नाही संसार नाही. एक पोरग होत ते पण ममायला निघून गेलं. पण मी हिम्मत नाही हरलो. तुमच्या पायाजवळ तुमची सेवा करत जगलो तरी, तुमची सेवा करत राहिलो. मला का नाही गोळी घालत मग? म्हातारा झालो म्हणून मला का नाही गोळी घालत? हे बघ विठो, तुझी गोष्ट वेगळी आहे. काय वेगळी आहे तरी? त्यात काय वेगळी आहे? कस पोहलवलं तरी तुम्हाला हे तरी? नाही धनी नाही, काळाप्रमाणे माझा धनी बदलला. माझा धनी बदलला, धनी बदलला. तुम्हाला तो नको असेल ना तर मला द्या, मला द्या. मी घेऊन जातो. त्याच दुःख मला समजत या धनी. या या हातानं त्याला चारा चाललाय. या हातानं त्याला कोळी कोळी घाला त्याला वाटत असं. ठीक आहे, तुझ्या मनाला येईल ते कर. आता सांगितलं ना तुझ्या मनाला येईल ते कर म्हणून. हो काय नका पलक, काही काही विचार नका, काय बोलू नका. मागाशी हा पुरुषोत्तम कुठं गेलाय? असल केला असल कुठं तरी. मिठो तू काय करतो या? ते सगळं ठाव हाय मला, सगळं ठाव हाय मला. पण मला नाही सांगवत ते.
काही सांगू मत. पण धनी, तुम्ही पण बदलला सा, तुम्ही पण बदलला सा. माझा धनी बदलला, काळाप्रमाणे माझा धनी बदलला. मिठो नाही हात मारता माझा धनी बदलला, धनी बदलला. काय ना दर, बस मला तुझ्याशी काही बोलायचंय. काय बोलायचंय? हे हातातलं काम संपवतो आणि मग बोलू आपण. बस ठीक आहे. जय गोपाल, जय गोपाल नाना साहेब. अरे या या शेठजी, या या, बसा बसा. बसा. आणि हे काय अगदी चोपड्या वगैरे घेऊन आलात? त्याचे काय जरा मुश्किलीचे काम आहे. बोला ना, बोला. ते जरा आपल्या कर्जाच्या बद्दल बोलायचे आहे. पुरुषोत्तमा, ये तू जाऊन ये, मग आपण बोलूया. नाही, मी थांबतो इथेच. हो दे तुमचं.
शेठजी या आपण वरती बोलूया. नानासाहेब तुम्ही मला जरा माझी मदत करा. शेठजी परिस्थिती थोडीशी बिकट आहे, नाहीतर तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं होतं का कधी? छे अहो असं कधी झालं नव्हतं आणि आम्ही बी कधी आले नव्हते. पण नानासाहेब माझी जरा अडचण आहे, मी जरा अडचणीत सापडलेलो आहे. ठीक आहे, यंदाची सुगी झाली की तुमचे पैसे मी देऊन टाकतो. सुगी झाली म्हणजे कसं शक्य आहे नानासाहेब? आणि सुगी झाल्यानंतर तरी तुम्ही अशा किती पैसे देणार आहात? ह्यो कर्जाचा हिशोब बघितला आणि व्याजाचा वाढलेला ढोंगर देतो म्हणजे देईन पैसे मी. शेठजी हा माझा शब्द आहे. नानासाहेब आता नुसत्या शब्दांनी काय होणार नाही. नानासाहेब कुणासमोर बोलता शेठजी? अहो या वाड्यात न गेलेल्या शब्दांवरती सैन्याचे सैन्य कापली गेली आहेत. आम्ही तुम्हाला या गावात आश्रय दिला, आमच्या वळचणीला उभं राहून तुम्ही धंदा वाढवलात आणि आज आमच्याशी ही भाषा? चुकलो नानासाहेब. माफ करा नानासाहेब. अहो बोलून चालून आदानी माणसं आम्ही, आम्हाला काय कळते बोलायचे? नानासाहेब चोपड्या तुमच्या पायापाशी ठेवते, पण मला अडचणीत जरा मदत करा. करू काहीतरी. नानासाहेब एक उपाय आहे. काय? तुमच्या तो लिंबाचा मळा आहे ना, तो लिंबाचा मळा तुम्ही मला देऊन टाका. मी लिंब विकतो आणि हे जे पैसे आहे ते पैसे व्याजामध्ये वळते करून देतो. भाव काय लावणार? नानासाहेब ते भावाच्या तेवढं तुम्ही आमच्यावर छोडा. नाही म्हणजे सगळीपर्यंत आम्हाला दम काढता येईल. ठीक आहे. नानासाहेब काय वैभव होतो या वाड्याच्या एकेकाळी. अहो दारात आलेल्या प्रत्येक माणसाला हातात जे येईल ते तुम्ही देऊन टाकायचे. पण आता लिंब इकून तुम्हाला व्याज आणि कर्ज फेडावं लागतंय. काय करणार? तुमची बी अडचण आहे आणि मी बी अडचणीत आहे. नानासाहेब चलते. तुमच्याकडे जुन्या काळातली तांब्या पितळाची भांडी आहेत ना?